होल्डिंगमुळे भाजपचे नेते किंवा सत्तेचे लोक त्यांचं असं म्हणणं आहे की यूपीटीमध्ये जे लोक होते ते त्यांच्याच जिम्मेदारी आहे आणि त्यांच्यामुळे सगळं. एक तर यूबीटी नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांनी पक्क सांगितलं आहे उभा ठाकलो आहे मी. आणि त्याची परिणिती आज पंतप्रधानांना रोड शो घ्यावे लागत आहेत मुंबईत, हे त्याचा परिणाम आहे. ओके, आता राहता राहिलं की त्या होल्डिंग्स, जेवढे होल्डिंग्स आहेत प्रत्येक प्राधिकरणाच्या अंडर येतात ते होल्डिंग, त्या त्या प्राधिकरणाने कशी परवानगी द्यावी, काय करावं, हे त्यांचा त्यांचा अधिकार असतो. कारण त्याचे पैसे म्हणजे वसुली पण असते आणि जे काय त्यांचं असतं टॅक्स वगैरे सगळं ते प्राधिकरण घेतं. मुंबईमध्ये, मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये गेली 2.5 वर्ष प्रशासक बसवलं आहे आणि मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या अप्पर हँडमध्ये मुंबई चाललेली आहे. पूर्ण महाराष्ट्रातल्या 17 महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या सगळं हे त्यांच्या अप्पर हँडमध्ये आहे. गेली 10 वर्ष रेल्वेचा त्यांचा मंत्री महोदय आहे, केंद्रीय रेल्वे मंत्री. गेली 2.5 वर्ष मुंबईत हे राज्य करत आहेत आणि जेव्हा कधी काय घडलं की सगळं उद्धवजीनं, मग तुम्ही 2.5 वर्षात केलं काय? मी काय सांगण्यापेक्षा मुंबईकरांनी पाहिलं, मुंबईकरांनी समजून घेतलं आणि त्यातलं एक व्यक्ती बोलला की मी मत दिलं पण आता मी सगळ्यांना सांगणार देऊ नका. कारण संवेदनशील जो संस्कार आहे तो ह्यांच्यावर नाही, त्यामुळे चिडलेली मुंबई आहे. आम्ही पुढील 5 वर्ष काय करणार आहोत ते सांगणार आहोत. आम्ही मागील 40 वर्षात झालं, 70 वर्षात झालं, त्याच्याशी आता काही नाही. पुढील 5 वर्ष काय प्रगती महाराष्ट्राची होणार आहे किंवा देशाची करणार आहोत त्याबद्दल बोललं जाणार आहे. इथे एवढ्या लांबून येऊन, दिल्लीतून येऊन उद्धव बाळासाहेब ठाकरेंवरच बोलणार असतील तर महाराष्ट्र आणि मुंबई ठरवणार.